नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। सांस्कृतिक राजधानी पुणे, विद्येचं माहेर घर पुणे। यापूर्वी पुण्यात कोयता गँगची दहशत पाहिली, अनेकांवर गुन्हेही दाखल झाले, अटकही झाली आणि शिक्षाही झाली। पुण्यात कोयत्या गँगच्या दहशत नंतर पुण्यात पिस्तूल गँगची दहशत पाहायला मिळते। त्याला कारण आहे पुण्यात 4 दिवसात घडलेल्या 4 गोळीबारांच्या घटनांचं। पहिली घटना घडली जंगली महाराज रोडवर, दुसरी घटना घडली हडपसरमध्ये, तिसरी घटना घडली भूमकर चौकात आणि आज पहाटे चौथी घटना घडली पुण्यातील एरवडा परिसरात। यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। पुण्यनगरी झाली पिस्तूल नगरी। घर असलेलं पुणे शहर गुन्हेगारीचं माहेरघर होतंय असं चित्र गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालंय। त्यातच गेल्या 4 दिवसात पुण्यात तब्बल 4 गोळीबाराच्या घटना घडल्यात। पहिली घटना घडली ती पुण्यातल्या जंगली महाराज रोड परिसरात। बांधकाम व्यावसायिक असलेल्या धीरज अरगडे यांच्यावर 2 अज्ञात इसमांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। या दोन्ही आरोपींनी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीचे शर्ट घातले होते। दुचाकीवरून आलेल्या या आरोपींनी अरगडे यांच्यावर 2 गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी पिस्तूल लॉक झाल्यामुळे गोळी झाडली गेली नाही आणि अरगडे यांचा जीव थोडक्यात वाचला। दुसरी घटना घडली हडपसरमध्ये। हडपसरमधल्या शेवाळवाडी परिसरामध्ये ठेकेदारीच्या वादातून भर दिवसा गोळीबार करण्यात आला। सोसायटीमध्ये कामाला असलेला सिक्युरिटी गार्ड पळवल्याच्या संशयातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळीबार केला। यामध्ये तो ठेकेदार गंभीर जखमी झालाय, तर गोळीबार करणाऱ्या माजी सैनिकाला आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे। गोळीबाराच्या या सत्राची सुरुवात झाली ते जंगली महाराज रोडवर झालेल्या पहिल्या घटनेवरून। मी आता त्याच जागेवर उभी आहे ज्या ठिकाणी हा गोळीबार घडला। खरं तर पिस्तूल लॉक झाल्यामुळे गोळीबाराचा प्रयत्न जो होता तो फसला आणि त्यामुळे अरगडे यांचा जीव अगदीच थोडक्यात बचावला। दुसरी घटना शेवाळवाडीमध्ये घडली, या ठिकाणी सुद्धा भर दिवसा गोळीबार करण्यात आला। या दोन्ही घटनांचं गांभीर्य यावरून लक्षात येतं की या दोन्ही घटना दिवसा घडल्या, त्याचबरोबर प्रचंड रहदारी असलेल्या रस्त्यांवर घडल्या। यावरूनच या गुन्हेगारांमध्ये पोलिसांसंदर्भातला आणि कायद्याचा कोणताही वचक किंवा कोणताही धाक नसल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या गुन्हेगारांकडे पिस्तूल येतात कुठून, त्यांचा रेकॉर्ड कसा नसतो आणि पुणे पोलीस पुणेकरांना सुरक्षित करण्यासाठी काहीतरी कठोर पावलं का उचलत नाहीत असा सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय। पाहूया काय म्हणतात या घटनांवरती पुणेकर। मला वाटतं एक सर्वसामान्य पुणेकर म्हणून पुण्याचं पुणे असणं आत्ता हरवत चाललेलं आहे। म्हणजे कुठेतरी आपण ज्या पद्धतीनं फिल्म्स असतील, सिरीज असतील, तिथे ज्या पद्धतीनं कोलंबिया, मेक्सिको वगैरे ज्या पद्धतीने ड्रग लॉर्ड्सच्या सिटीज दाखवल्या जातात, त्या पद्धतीनं कुठंतरी पुण्यामध्ये आता फील यायला लागलेलं आहे। एक स्थानिक म्हणून जेव्हा मी बघतो की पुणे खूप आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे की विद्येचं माहेर घर आहे, देशाची सांस्कृतिक राजधानी आहे, पण ही कुठली संस्कृती माझ्या पुण्यामध्ये येते हे कळायला मार्ग नाही आहे। कारण सलग 4-5 गोळीबाराच्या घटना होत आहेत। मागेसुद्धा जानेवारीमध्ये काही पत्रकारांवरतीसुद्धा अशाच प्रकारे हल्ले झाले, ते तर उघड प्रकारे झाले, पण अशा पद्धतीनं मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी सिस्टीमचंही एक अपयश आहे की आपल्याकडे गुन्हेगारांना, आपल्या पुण्याचे जे आयुक्त आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल अर्थातच आदर आहे, पण तुम्ही आल्या ज्या पद्धतीने एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून स्वतःची रील केली, पब्लिसिटी केली की सगळ्या गुन्हेगारांना तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलवलं, पण त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीनं हे कमी न होता ते वाढतानाच दिसतंय। म्हणजे महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला न्यायचे आणि उत्तर प्रदेश बिहारचे धंदे आपले सगळे महाराष्ट्रात आणायचे की काय, असं सगळीकडे चित्र दिसायला लागलंय। त्यामुळे मला वाटतं सन्माननीय पोलीस खातं असेल किंवा प्रशासन असेल आणि सरकार असेल, त्यांचंसुद्धा हे कुठल्या तरी बाजूला अपयश आहे। आणि समाज म्हणून पण मला वाटतं ज्या पद्धतीने नागरिक या सगळ्या गोष्टीसाठी संघटितपणे आवाज उठवत नाही आहे, पुण्याची एकंदर जी परंपरा आहे कुठल्याही पद्धतीचा अन्याय असेल, गुन्हेगारी असेल, कुठल्याही प्रकारची चळवळ असेल, ती ज्या पद्धतीने पुण्यामधून पीक होते ती होताना दिसत नाही आहे। त्यामुळे मला वाटतं कुठे ना कुठेतरी एक सामान्य पुणेकर म्हणून, स्थानिक पुणेकर म्हणून ही गोष्ट मनाला खूप जास्त अस्वस्थ करणारी आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की खूप प्रकारे गोळीबार आपल्या पुणे शहरात होत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी भाऊ बोलल्याप्रमाणे जानेवारी महिन्यात
पत्रकारांवर सुद्धा हल्ले झाले किंवा मीडियाचे काही प्रतिनिधींवर पण झाले होते. त्याप्रमाणे पुण्यात राहणं खूप कठीण झालं सर्वसामान्य, म्हणून असं वाटतं की पुणे कुठेतरी गुन्हेगारीकडे वळलं आहे का, हा एक माझा प्रश्न आहे. नक्कीच असुरक्षित झालोच आहेत, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि ते आता गुन्हेगारीकडे वळलं आहे हे 100% पुणेकर सांगतील. हे सरकारचं तर आहेत पण पोलीस विभागाचं पण यात अपयश आहे. त्यांनी गुन्हेगारीला वेळीच आवरलं असतं तर हे दिवस बघायला आपल्याला लागले नसते. पोलीस प्रशासनाकडनं आम्ही एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही ग्राउंडवर या, लोक पब्लिकला तुम्ही कोणत्या प्रकारे सुरक्षा देऊ शकता ते त्यांनी करणं गरजेचं आहे. पहिल्या दोन्ही घटना दिवसा घडल्या तर नंतरच्या घटना या पहाटे घडल्या. गोळीबाराची तिसरी घटना घडली नरे भागात असलेल्या भुंकर चौक परिसरात. या ठिकाणी घडलेल्या घटनेत फिर्यादी आणि पीडित यांची एकमेकांशी आधीपासूनच ओळख आहे. या दोघांमध्ये जुने वादही होते. मात्र या घटनेच्या मध्यरात्री काडेपेटी मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुन्हा वाद झाले. या वादाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आणि ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत अशाच ठिकाणी गोळीबार केला गेला. यात गणेश गायकवाड नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे आणि पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. चौथी घटना म्हणजेच आज पहाटे घडलेली घटना येरवड्यातील अग्रेसन शाळेच्या बाहेर घडली. या ठिकाणी नातेवाईक असलेले विकी चांदिले आणि आकाश चांदिले यांच्या जुन्या वादावरून पुन्हा वाद झाले आणि आकाशने त्याच्या साथीदारांसह विकी चांदिले यांच्यावर 3 वेळा गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या पोटात लागली असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यात एकूण 7 आरोपी असून 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर 1 आरोपी शस्त्रासह फरार असून 1 आरोपी स्वतः गंभीर जखमी आहे. काही दिवसांपूर्वीपासून पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळत होती. या कोयता गँगच्या हालचाली आता कुठेतरी कमी झालेल्या असतानाच पुण्यात पिस्तूल गँग ऍक्टिव्हेट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सलग 4 दिवसात पुण्यामध्ये 4 गोळीबार झाल्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर दुसरीकडे पुणे पोलिसांना ह्या सगळ्या घटना रोखण्यात अपयश येत आहे का असा सवाल सुद्धा पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय. खरं तर पुणे पोलिसांपुढे या सगळ्या घटना रोखण्याचं एक खूप मोठं आव्हान बनलंय. त्यामुळेच खरं तर पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुण्यातल्या सर्व वरिष्ठ पोलिसांची एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर तरी आता या सगळ्या घटनांना आळा बसणार का आणि सर्रासपणे पिस्तूल बाळगणाऱ्या, पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या या गुन्हेगारांवर वचक ठेवता येणार का हे पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचं बनलंय. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.